तर आमचं ठरलेलं आहे, आम्ही जाणार आहोत नेक्स्ट मंथ मध्ये मुंबईला कोलाबा येथे खरेदीला. ठरलंय ना आपलं? ठरलंय. मिळते नेक्स्ट कोलाबा मध्ये. समज पासन चालू केली शॉपिंग ला, आपण झेडला येणार ना. प्यार की राह में चलना सी. आमच्या पोरी गेल्या. फायनली आम्ही कोलाबा मध्ये आलोय आणि इथे मस्त मस्त दिसताय कपडे, मस्त कपडे दिसताय तिकडे. इश्क की चाह में जलना सी. कलबत्त्या कलबत्त्या कौन फोड़े कलबत्त्या. हे भगवान हे भगवान, मैं आपके शरण में आ रहा हूँ. थोडा खाली हो, स्टान्स घे, हो कुठे भेटता. हा बस फाट पडा, स्पीड नाही कर, स्पीड नाही मार आणि पॉवर असली पाहिजे. हा फक्त टच अँड गो. हा एवढंच आहे. ओके हा हा स्टार्टिंग ला एवढंच. You listen. बिल्डिंग एवढ्या मोठ्या कशाला बांधायच्या, छोट्या छोट्या बांधायच्या. एक का बांधली, अर्धी करून बांधायची. वरती एवढं जाणार येणार, लिफ्ट चुकून बंद झाली तर एवढं सिडीन किती सिडीन मारून. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल अँड आय होप यू गाईज आर डुईंग वेल. तर जसं काल रात्री आम्ही म्हणत होतो की सकाळी उठून विचार करू पुढच्या प्लॅनचा, तर विषय असा झाला की आम्ही दुपारी उठलो आणि तिथेच सगळा प्लॅन फसला. तिच्या मुलं तिच्या मुलं प्लॅन फसला तिच्या मुलं. तर मग आम्ही दुपारी असा प्लॅन केला की ट्रेनने तिकडे जाऊ खाली चर्चगेट साईडला. पण मग निर्मल बोलला की कशाला टेन्शन घेत आहे, आपण कार नि जाऊ. आपण निर्मल तवार मोठी नाव होईल. आता आम्ही कार ने चर्चगेट साईडला जातोय. बिल्डिंग कहीं पे देखी हुई है शायद. गोवा फ्लाइंग क्लब में आपका स्वागत है. अरे हम एक प्राइवेट हवाई जहाज में है. अरे हेलो पायलट. बमन बमन. हाँ तू बमन बमन. मेरा नाम एक बार बमन है. हाँ तू एक बार बमन. गाड़ी में रेड बटन है. दबा दिया. दबा दिया नहीं दबा. अब चालू इंजन है पर वो चालू कंपनी का. तू मेरे पीछे बोलो. हे भगवान हे भगवान, मैं आपके शरण में आ रहा हूँ. मुझे जीना है, मरना नहीं है. अरे रे आता काय करायचं, आपलं विमान तर चुकलं रे. आपलं विमान तर मिस झालं. आपल्याकडे काय कमी विमान आहेत काय? कार मधनं मुंबई
मध्ये फिरायची मजाच वेगळी नव काय ट्रेन मध्ये चढणार लोकांच्या घुसणार उतरणार परत दुसरी पकडायची एक दिवस असाच पोस्टर लागणार आमचा आणि देव बोरकर फरार आपण चोरी करायची हा काय आणि लगेच पोलीस भरतीला जायचं बाप बंदा बाप बाप ये आइडिया किसी के ब्लॉक के बाहर नहीं जाना चाहिए ये आइडिया इंडिया के बाहर नहीं जाना चाहिए हेलो रुतू कुठे आहे शोधतो शोधतो मस्त प्लॅन आहे पण मोठी चोरी केली पाहिजे त्यासाठी मुंबईत आलो काय प्रॉपर आपण कधीच मुंबईत येऊन तर आपल्याला दोन दिवस झाले ये मुंबई ये आमच्या राज्यात स्वागत आहे तुझं या माणसांची तुला सवय नसेल न्यूयॉर्क मध्ये म्हणताय जवळ जवळ बिल्डिंग असते इथे खूप लांब आहे झेंडायला आहे स्पायडरमॅनची ना मग तो एक जाला कुठं मारणार मग तो पुढे जाणार मग ते परत पहिली जाली सोडवायची किती काम इथे क्रिशच बरा आहे आपला करा करा इकडे क्रिशच बरा चल 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 साईडला सौरभचा हा मी गेलेलो आतमध्ये गेल्या वेळी आलेलो त्या साईडला कुठेतरी क्लासरूम आहे त्याच सही आहे पण इकडे अजाल आहे वाटत आसपास अरे गाडी तू इथेच लावलं नाय समज एपासन चालू केली शॉपिंगला तर आपण झेडला येणार ना मग आपण झेडची इकडे गाडी पार्क हॅलो एव्हरीबडी वेलकम फायनली आम्ही कोलाबा मध्ये आलोय आणि इथे मस्त मस्त दिसताय कपडे मस्त कपडे दिसताय तिकडे बाय पार्किंग केले किती रे तुझ्याच कडनं कपडे घेणार अगर आप यहाँ पे कार लेके आ रहे हो तो यहाँ पे पे एंड पार्क वाला भी सिस्टम है तो आपको ये भैया मिलेंगे जो गाड़ी अच्छे से पार्क करके देते हैं पैसे भी लेते हैं पर अच्छे से देते हैं सोडूगा बुढ़ा कोण फोडेल कलबत्त्या थँक यू दादा एक किती टाइम लागेल आपल्याला एक दीड तास एक तासाचे 100 रुपये आहेत अरे बस काय असं वाटतं एअरपोर्टला गाडी लावतो एअरपोर्टला एवढे घेता एअरपोर्टला 2 तासाचे देऊ काय आपले नको दीड दीड पण दीड तासाचं काय होणार ना दीड घंटे 200 देतो 2 घंटे 200 देतो दीड तास 50 रुपये देत नाही रत्नागिरी अरे तिकडे तिकडे अरे इकडे ना म्हणजे जी मोठी लोक असतात ना म्हणजे ते शो ऑफ नाही करत जास्त समजलं ना म्हणजे काय करतात जास्त आता कसं लोक फुल झगमग कपडे घालून फिरतात मोठी माणसं जास्त शो ऑफ नाही करतात काय करतात ब्लॅक ट्रॅक घालतात ब्लॅक टी शर्ट ब्लॅक कॅप फ्लिपटॉप बिपटॉप घालतात नॉर्मल सगळं चहा बी पितात असतो नॉर्मल आणि नॉर्मल फिरत असतात नॉर्मल चालत असतात जास्त शो ऑफ नाही करत मला काय वाटतंय आपण आलो संध्याकाळी आपण संध्याकाळी आलोय
मला तर असं वाटतं की सगळे चांगले कपडे सकाळी येऊन सगळ्यांनी निला नाही आपण याच्या आधी. कोलाबा छान मारला, कपडे येत नाही भेटत आहे. कुठे नेऊन ठेवले कपडे आमचे? कॉलेज झालं पण कपडे काही. बहुत खरीदी की है. बंद झालं. हा आता तू जास्त प्राइस सांगेल. चला 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 थांबा थांबा थांबा. तिथे बोल रहे आता की इधरही आहे इधरही. ये लोग को विश्वास नाही, ये बोल रहे की खतम हो गया सब. इनको क्या है, घुमे नहीं ना बच्चे मेरे. आज स्वतःच पहिल्यांदा येतोय. तरी पण हरला काल. याने दोन कार्गो घेतल्यात, याने पण दोन कार्गो घेतल्यात. याने पण काय नाही घेतलं, फिक्स पण काय नाही घेतलं. फिक्स रेट आहे 300 खाली येणार नाही येणार. म्हणजे काय आवडतच नव्हतं, हिट नव्हतं करत असं की घ्यायलाच पाहिजे असं. मुझे कपडे लेने से ज्यादा क्रेविंग ये लेने में आ रही है. पर मेरे पास ऑलरेडी है घर पे, पर मैंने वो पढ़े नहीं है. रात हो गई है, हमारी शॉपिंग भी हो चुकी है, पर पता नहीं हमने गाड़ी कहाँ पे पार्क की है. अभी हमकी गाड़ी शोध तो है 15 मिनट झाली. मला माहिती रे, जास्त फिरले नाही ना पूरा आमची. हाँ ह्याला आम्ही इकडे पहिल्यांदा आणलाय. अशीच लपली ती झाडा. फायनली मिळाली. तर मी म्हणतच होतो सगळं ठीक आहे, गाडी मिळाली, कपडे मिळाले. मला तर नाही मिळाले, यांना मिळाले. पण मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, हा पंखा उलटा का लावलाय? काय म्हणतो, पक्ष्यांना पण गरम होतं, लोकांनी समजलं पाहिजे. बरोबर, पक्ष्यांना पण गरम होतं. तर झालेलं काय माहितीये, मी 2011 पिक्चर बघितलेला सुनामीवाला. आणि ना 2012 मध्ये तू बोललास पण आता मॅनिफेस्ट केलेलं की सुनामी येणार, भूकंप येणार. आणि मी तेव्हा रात्री झोपताना ना अंडरवेअर वरच झोपायचो रे लहान असताना. आणि मग वर झोपायचा, मी ते घालून झोपायचो. आणि बातम्या बातम्यां असं येत होतं की भूकंप येऊ शकतो. तर मी त्यानंतर ना पॅन्ट घालून झोपायचो. का सांग, का भूकंप आला तर शोधायला वेळ नको. अरे देवा, असा माझा हा छोटासा किस्सा. आपण नाही घाबरत भाई. बोल, आपण नाही घाबरत. काय पण होऊ दे, आपण नाही घाबरत. मग डायरेक्ट खाट खाली नाही, शाळेत शिकवू लय. भूकंप आला लागणी वस्तू खाली जाऊन राहा. आणि दगड पडला तर नाही, ते सांगतात बेंचच्या खाली जा. अरे देवा, आमच्या घरी तो बेंचच नाही. आता भूकंप आल्यावर शाळेत जावा, शाळेतल्या बेंच खाली लपून. माझं सगळी स्वप्न पूर्ण होतील, पण माझं एक स्वप्न खूप अधुरं राहील. कोणतं? मला माझ्या शाळेला टेररिस्ट पासून वाचवायचं होतं. मला पण वाचवायचं होतं. माझा प्लॅन मस्त होता, फक्त ते यायचे बाकी होते. आता तुम्हाला सगळ्यांना असं, तुम्ही आपल्या स्कूल लाईफ मध्ये आपण जेव्हा होतो तेव्हा क्लासमध्ये लेक्चर चालू असताना आपल्याला वाटायचं की आता डोर मधून टेररिस्ट आतमध्ये येतील, मग आपण आपल्या वर्गातल्या मुलांना आणि टीचरला त्यांच्यापासून कसं वाचवू, हे सगळ्यांना वाटायचं. होय की नाही, कमेंट मध्ये नक्की सांगायचं. सगळी स्वप्न नाही पूर्ण होत माणसाची.
अनिकेत सपने एक स्वप्न आहे रे ती पूर्णच होत नाही यार. ते होणार म्हणताय ते मी जर मनापासून केलं ना नको म्हणताय. समोर आलं तर ठीक आहे, स्वप्न स्वप्न असतं भाई. आपण स्ट्रगल करीत राहायचं स्वप्न पूर्ण होणार. आता ते बोललं असेल ना अनिकेतचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो. पण त्याचं काय स्वप्न आहे ते कोणालाच नाही आयडिया आहे. एवढी लोक रात्रीची का फिरतात रे. आपण बघ ना मी कुत्री काम नाही तपली नुसती फिरतीन फिरतीन सकाळी बघतो रात्री फिरतीन फिरतीन सगळी फिरतीन. काही काही तर जाता रात्रीची पण फिरतच राहत. आपण पण रात्रीचीच फिरतोय. आपण नाही बा आपण डिसेंट आहे. आपलं वेगळं आहे. आपला वेगळा ब्रँड आहे भाई. कोब्रा जिंदाबाद. तर आम्ही चर्चगेटला शॉपिंग केली. आम्ही म्हणजे देव आणि अनिकेतने मला शॉपिंग बोलतात का. शॉपिंग म्हणजे जे भेटलं ते उचललं. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या लोकांनी सगळं घेऊन टाकलेलं आहे. काहीच नव्हतं फक्त कोलाबात घेऊया. कोलाबात म्हणजे आपण संध्याकाळचं तेच. याने दोन कार्गो घेतला याने दोन कार्गो घेतला भाई. फक्त रील्स बघा आता ऋत्विकच्या. कार्गो घेतली अरे वर काय घालणार. ए निर्मल बॅटरला घ्या गाडी सकट मारी. निर्मल काय म्हणते निर्मल गाडी साईडला कव्हर निकाल के सीधा वेड्या इथे बिठा तू वेड्या. तर आम्ही शॉपिंग केली थोडीशी आणि आता आम्ही पुन्हा चर्चगेट वरून विरारला जातोय. विरारला थोडं थांबणार. आता अजून पोहोचायला किती वेळ आहे विरारला. अर्धा तास सुगडे. अर्धा तासात आम्ही विरारला पोहोचू. नंतर आम्हाला रात्री 3 ट्रेनने पुन्हा निघायचंय विरारवरून चर्चगेटला येण्यासाठी. मुलांची फ्रेंडशिप आणि मुलींची फ्रेंडशिप मध्ये खूप जास्त फरक असतो. पाहिजे ना मुलं म्हणजे मुलं ना वर्बल प्रॉमिस करतात. फक्त वर्बल प्रॉमिस आणि ते कम्प्लीट पण करतात. आहे की नाही फक्त वर्बल प्रॉमिस की मी तुला बोललोय ना कर. हा मी तुला बोललोय ना तर करणार भाई. भाऊ तुम्हाला बोललेलास होय की नाही असं वाल. तर आजचीच गोष्ट की निर्मल सोबत आम्ही कार मधून विरार ते चर्चगेटला गेलेलो. 4 पॅन्ट घेतल्या फक्त. आणि त्याला आम्ही जाता जाता बोललेलो की आम्ही तुझ्यासोबत पुन्हा येऊ वरती चर्चगेट टू विरार. आणि नाहीतर आम्ही तिकडे CST वरून ट्रेन पकडून रात्रीच आम्ही रत्नागिरीला जाणार होतो. तर आम्ही बोललेलो निर्मलला की आम्ही येणार तुझ्यासोबत. तुला एकटा नाही पाठवणार तर आम्ही येणार आणि आम्ही जातोय. असं मुलं वर्बल प्रॉमिसला जागतात. हे यार शर्मा खायचं यार. शर्मा खाल्लं पाहिजे. आपण नाही घाबरत. आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आपण शनिवार फक्त शनिवारीच घाबरतो. रिच किड रिच किड आहे रिच किड कोण वाटला साधा. हे बघा कानोळे बघितला बस. अरे एवढंच बोलायचं भेटू लवकरच. कुठे रे ते पण घेणार. म्हणजे बोली रिच किड वाव रिच किड वाव बोल. अरे बंगले विकत घेईन मी. ए जास्त होत आहे बोल. ये कोट डन स्पर्धा मारली वय गेली घेणार नाही तर काय. हा कोण आहे समोर समोर बोलता. तो अब हमारा विरार से मुंबई और मुंबई से रत्नागिरी के लिए निकलने का समय आ चुका था. कहीं से भी निकलने के वक्त ना अपना दिल बहुत भारी सा हो जाता है. पर क्या करें, रणबीर कपूर ने भी कहा है कि कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना भी उतना ही जरूरी है. तो चलो स्लीपर मधून चालेल. तिथे आला फाईन फाडूया बसूया. फाईन अरे आपल्याला तिकीट काढावं लागणार आहे. ते
जैसे चूहे को तुम्हें डोडो एंटी गन से मारेगा, छोड़ेगा नहीं तेरे को, छोड़ेगा नहीं। भाई कचरा फेंकने वाले लोगों से मुझे सख्त नफरत है, मतलब पता नहीं क्या हो जाता है, मेरा दिमागी संतुलन एकदम से हिल जाता है। आता मी CST स्टेशनला आलो, विरार वरून विरार टू दादर, दादर टू CST, आता आम्ही एक्सप्रेस पकडून रत्नागिरीला जाणार आहे, पण आता एवढी गर्दी असणार आहे ना, बाप रे, बघूया जागा मिळणं पण मुश्किल आहे, पण बसायला सीट भेटली पाहिजे, बघूया। 1, 2, 3 आपण नाही घाबरत, आपण कोणालाच नाही घाबरत, आता लगेच आपण रत्नागिरीत पोहोचणार ना मित्रांनो। तो इसी तरह हम फाइनली रत्नागिरी पहुँचे। देखो हर ब्लॉग में मैं बोलता नहीं हूँ कि प्लीज़ लाइक द वीडियो, कमेंट करो या सब्सक्राइब करो, ऐसे मैं बोलता नहीं रहता, पर इस बार मैं बोलने वाला हूँ कि डू लाइक, जो आपको लगे वो कमेंट करो और चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो। अरे अपना ही चैनल है, आपला चैनल है, सब्सक्राइब करा। बाय बाय, सी यू गाइस।